तर काल जो व्हिडिओ पाहिला त्याचा पुढचा पार्ट हा आहे. काल बघितलं तुम्ही वरच्या ट्रॉल्यांची आणि सगळी वरची क्लिनिंग झाली होती. फक्त हे खाली ह्या ट्रॉल्या राहिल्या होत्या, त्यांच्यामधली भांडी सगळी घासायची राहिली होती, डबे वगैरे आणि छोटी भांडी जी काय होती ती. मग मी काय केलं, सकाळी 5:30 मी उठते तर प्रथमचं पहिल्यांदा सगळं स्कूलचं आवरून दिलं. तो स्कूलमध्ये गेला आणि मग मला दुसरं काही काम नव्हतं, डबा वगैरे पण काही बनवायचा नव्हता, टाईम भरपूर होता. सकाळी सकाळी थोडासा थंड वातावरण असतं, उत्साह असतो आणि कंटाळा पण येत नाही. म्हणून मग मी सकाळी सकाळी पटकन ही भांडी घासायला घेतली. 6:30 दरम्यान प्रथम गेला मी, लगेच भांडी काढली, सगळ्या ट्रॉल्यांमधली डबे काढले, रिकामे केले आणि लगेच सगळ्या बरण्या इथे ह्या घासून फ्रीजवर ठेवलेल्या आहेत. कारण की बाहेर हे झोपले होते, त्याच्यामुळे मग मी बाहेर सामान ठेवलं नाही. आणि ह्या गॅलरीमध्ये किचनच्या सगळी भांडी घासून निथळत ठेवली, जे काही डबे होते ते सुद्धा मी निथळत ठेवले गॅलरीमध्ये. आणि एवढं काम माझं 7:15 सगळं घासून झालेलं होतं. आता इथे 7:15 वाजलेले आहेत, थोडा वेळ चहा घेते, बसते आणि मग नाश्ता करून पुढच्या कामांना सुरुवात करते. इथे चाललेलं आहे पोहे बनवायचं काम, भूक लागली आहे. आणि आज काही चपाती भाजी बनवणार नाही आहे, यांना डबा नाही न्यायचा आहे. तर म्हटलं चला माझा पण नाश्ता होईल, यांचा पण होईल. तर म्हटलं नाश्ता करून पुढच्या कामांना सुरुवात करूया, म्हणून पोहे बनवते. चला नाश्ता करायला या मस्त गरमागरम पोहे पटापट. पोहे हा पुन्हा कुणाचा फेवरेट ब्रेकफास्ट आहे, नक्की कमेंट करून सांगा. मला ब्रेड ऑमलेट दिलेला आहे करून, कारण की त्याला पोहे आवडत नाही, अजिबात तो पोहे खात नाही, त्याला आवडत नाही. मग म्हटलं आणि त्याचं लय दिवस झालं चाललं होतं की मी नवरात्रीनंतर ब्रेड आणि ऑमलेट बनवलंच नव्हतं, म्हणून मग ब्रेड आणि ऑमलेट दिले त्याला बनवून. आणि माझ्या ट्रॉल्या सगळ्या घासून झालेल्या आहेत, मला दाखवते. इथे एक ठेवली आहे, या फक्त दोन घासायच्या राहिल्यात, बाकी सगळ्या घासून झाल्यात, इथे ठेवल्यात मी उन्हात वाळत. उन्हात वाळलं ना जरा चांगलं, एकदम सुक्या होतात, पुसायची पण गरज लागत नाही. मग त्या ह्या धुतल्यात मी. आणि आज ट्रायपॉड तुटल्यामुळे मला कुठलं शूट घेता येत नाही आहे, त्याच्यामुळे असा हातात कॅमेरा करून मी फक्त हे दाखवते आहे तुम्हाला. कारण की मी कुठे ठेवणार कॅमेरा, ट्रायपॉड तुटल्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी तुम्हाला, त्याचं जे स्टँड आहे ते मी मागवलं आहे. कपडे पण इथंच टाकलेत. ते स्टँड मी मागवलं आहे ॲमेझॉनवरनं, ह्याचं फक्त म्हणजे ट्रायपॉड तर ठेवलं आहे तेच, पण मोबाईलचं जे काही होल्डर असतं ना, ते होल्डर 100 रुपयात मिळतं, तर फक्त ते मागवले मी. कारण त्याचं पण फक्त होल्डरच तुटलं आहे, तर ते मागवले. बाकी तर मला परत आता नवीन स्टँड घ्यावंच लागेल, कारण ते नाही जास्त चालणार. बघू, जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत चालवणार, बघू मग नंतर. आता ट्रॉल्या तर घासून झालेल्या आहेत, तर हे जे ट्रॉल्याच्या आतमधल्या जो स्पेस आहे ना, तो सुद्धा घाण होतो बऱ्यापैकी. तर तो आधी मी झाडून घेतलेला आहे. झाडून घेतल्यानंतर त्याला पुन्हा साबणाच्या पाण्याने मी इथे पुसून घेते, स्वच्छ कपड्या करून आहे ना आतमध्ये पुसून घेते. म्हणजे जे काही इन्सेक्ट्स असतात ते निघून जातात, वास असतो तो पूर्ण निघून जातो. आणि ज्या ट्रॉल्या मी बाहेरून कशा क्लीन करते, तर तोसुद्धा सेपरेट व्हिडिओ येईल तुम्हाला. तर आता इथे बघू शकता स्वच्छ झालेलं आहे, सगळं चकाचक झालं आहे. आणि आता पुन्हा मी ह्या ट्रॉल्या लावते. पहिल्यांदा हे जे आहे ना, हे सगळं म्हणजे उघडून ठेवते सगळ्या ट्रॉल्यात, म्हणजे त्या पंख्याखाली सुकतात सुद्धा चांगल्या, आणि जो काही वास असतो ना तो पूर्ण निघून जातो कोंडलेला. तर आता सगळं झालं आहे माझं, हे बघा सगळं झालं आहे. ट्रॉल्या पण पूर्ण मी क्लीन करून घेतलेल्या आहेत, अगदी एकही डाग नाही आहे त्याच्यावर, पूर्ण क्लीन केल्यात व्यवस्थित. त्याचा सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे की ट्रॉल्या कशा क्लीन केल्या पाहिजेत, तर म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी अटॅच नाही करणार तो व्हिडिओ. तर ह्या सगळ्या मी ह्याच्या पुसून साबणाच्या पाण्याने वगैरे क्लीन करून घेतल्या, त्याचा डिटेल व्हिडिओ येईल तुम्हाला चॅनलवर आपल्या. आणि तर फ्रीज पण मी पूर्ण साफ करून घेतलेला आहे. आणि ट्रॉल्या पुसत होती तर त्याचसोबत मी फ्रीज पण लगेच पुसून घेतला. त्यातली भांडी वगैरे सगळी मी गणपतीला काढलीच होती. तर आता काही फक्त एवढं घाण नव्हतं झालं, फक्त पुसायचा होता. मी तुम्हाला दाखवते पुसून वगैरे घेतलं आहे, हे बघा हे असं आहे. सकाळ एकदम सकाळचंच आहे, कारण की आत्ता गणपतीलाच त्याची क्लिनिंग केली होती. त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवला होता फ्रीज क्लिनिंगचा, त्यामुळे तो पूर्ण क्लीन आहे, हे बघा. त्यामुळे त्याला काही साफ करायचं नव्हतं, फक्त पुसून घेतलं आणि ह्या बाटल्या इथेच ठेवल्यात अजून. चला आता पट्टापट्ट ना ट्रॉल्या लावते आणि भांडी लावून घेते. ट्रॉल्या पण चांगल्या तापल्यात आता, आणि याला ना लावते आता पटापट सगळ्या ट्रॉल्या आणि भांडी लावून घेते.
तर आता इथे मी ट्रॉले पण लावून झालं, त्याच्यामध्ये हे मॅट टाकले आणि जिथे मला मॅट ना अजून आणायचे पुरले नाहीत, ते मी आणले होतं मागे 1.5 मीटर, तर ते पुरलं नाही. मग आता ते मी न्यूजपेपर टाकलं आहे तात्पुरता खराब होऊ नये ट्रॉली म्हणून. बरं पडतं ॲक्च्युली हे, ह्याने काय होतं पाणी गळायची जी भांडी असतात आपण कधी कधी जरी लावली आणि पाणी असलं ना तर ते याच्यावर राहतं. बाकी मग खाली ट्रॉलीला पाणी लागून कधी कधी ट्रॉली खराब होऊ शकते आपली, किंवा मग ते पाण्याचे डाग तसेच पडून राहतात. म्हणून मग नेहमी असे मॅट किंवा मग जर मॅट नसेल तुम्हाला हे करायचे घालायचे तर मग असे पेपर तुम्ही वापरू शकता. तर आता माझी सगळी भांडी लावून झालेली आहेत, ट्रायपॉट तुटलं आहे त्याच्यामुळे मग मी भांडी लावता लावता हातात कॅमेरा घेऊन शूट करू शकत नाही, त्याच्यामुळे मग नाही आज काय दाखवलं तुम्हाला. तर डायरेक्ट असंच दाखवते बघा, लावून व्यवस्थित झालीत छान अशी. होम टूरच्या वेळी मी दाखवेन मी कसं काय कुठे कसं ऑर्गनाईज करते ते, तर तात्पुरतं तुम्हाला दाखवलं आहे. इथे डब्बे आहेत, सुटसुटी इथे वाटते मस्त अगदी. सो फायनली क्लिनिंग झालेली आहे, डन. आत्ता वाजलेले आहेत बरोबर 4:15 वाजलेत. चहा ठेवला आहे माझ्यासाठी, मी फ्रेश झाले पुन्हा. हे बघा लाद्या वगैरे पुसून घेतल्या, सगळं मस्त चकचकीत स्वच्छ झालेलं आहे. आता फक्त मला विंडो वगैरे पुसायचे आहेत, विंडो डोर वगैरे ते पुसायचे आहेत, तर ते मी उद्या किंवा परवा पुसीन. बाकी सगळी क्लिनिंग दिवाळीची साफसफाई डन झालेली आहे. मस्त आता निवांत चहा घेते, काम झाल्यानंतर चहा प्यायचा जो फील येतो तो खूप सुंदर असतो. चला, आज आहे शनिवार आणि आजचा दिवस तुमच्या सगळ्यांचा खूप छान मस्त आनंदात जाऊ दे. आत्ता वाजलेले आहेत बरोबर 9:15 आणि आज मातोश्री आलेले आहेत आणि मातोश्री चपात्या करतायत. तर आज गरमागरम चपाती मला खायला भेटणार आहे, कारण की आईच्या राज्यातच चपाती आपल्याला गरमागरम खायला मिळू शकते. अदरवाईज रोज आपणच करायची आणि आपणच खायची आणि ती खायला घेईपर्यंत पूर्ण थंड होऊन जाते. आणि मला गरम चपाती खूप आवडते, गावी गेले की मग तरी पण भेटते. आणि आज आई म्हटली तू आराम कर मी करते, तर मी भाजी वगैरे करून ठेवलेली. मी नकोच म्हणत होती पण ती ऐकतच नव्हती. शेवटी केलेल्या आहेत तिने चपात्या आणि मी घेतलेल्या आहे. माझी आंघोळ वगैरे झाली आहे, तिची पण झाली आहे आणि आता मी करणार आहे दोघी मिळून नाश्ता. भाजी काय केली तुम्हाला दाखवते. काल होता बाजार शुक्रवारचा, तर मी तांदूळजाची भाजी आणली होती, तर खोबरं टाकून ती केलेली आहे, हिरवी मिरची कांदा ते टाकून छान झाली आहे ती. चपात्या पण झालेल्या आहेत. चला तर या नाश्ता करायला, मस्त मी आता दोघी जणी नाश्ता करतो. मला पहिलं सगळ्यात पहिलं तिने मलाच दिलं की तू गरम गरम चपाती खा पहिली. तर आई आदल्या दिवशी राहायला आली होती माझ्याकडे आणि मी काही आदल्या दिवशी व्हिडिओचा एंड केलाच नाही, 2 दिवसाचा हा व्लॉग मी कंटिन्यू केलेला आहे. तर शुक्रवारी माझं फायनली सगळं घर साफ झालं आणि संध्याकाळी आली होती आई शुक्रवारी. आणि शनिवारी आम्हाला जायचं होतं वाशीला, कारण की आईला थोडंसं दिवाळीची शॉपिंग करायची होती आणि घरच्यासाठी सुद्धा थोडंसं सामान घ्यायचं होतं. म्हणून आता इथे वाशीला आम्ही भारतीच्या घरी आलेलो आहोत. हे तुझं मंगळसूत्र कुठं आहे गं, तुटलं आहे का? अय्या भाबू कसला भारी दिसतो, वाव. कोणी आणले? आजीने आणले. अच्छा, पण दादाला तर नाही आणले, तुला एकट्यालाच आणले. नाही आणले, गोरा आहे ना तो, त्यामुळे तो कलर त्याला उठून दिसतोय, ब्ल्यू कलर. वाव सुंदर. अय्या खरंच छान दिसतोय यार शार्विल, तू वाव. इकडे बघू चल, लाईट गेलीय. हा लाव ना, फोटो काढूया आपण बाबूचा. बाबू खरं आणि मम्मी मापात कसं काय आला एवढा? हा का, तू आता सगळ्यांना एकदा. अरे वा, लाईट आली, बाबूने नवीन ड्रेस घातला आणि लाईटच आली. इथे बरा आणि म्हणा मला कमेंट करा मी कसा दिसतो. अरे वा, क्या बात आहे, लाईक करा.
लोकांना दाखवायला गेलाय कपडे. म्हणतो मी काकीला दाखवतो ड्रेस नवीन आणला, नवीन नवीन आणला मी दाखवतो काकीला. म्हटलं दाखव लक्ष्मीपूजनच्या पहिल्या दिवशी घाल ह्याला. हा आता अजून घेणार आहे आजी तुला. आता जायचे वाशील आपल्याला. मला पाहिजे ग तिला नाही. हा भारतीने जेवायला बनवलेलं आहे छानस असं कांद्याची भाजी माझ्यासाठी. मी व्हेजिटेरियन आहे म्हणून मिरची तळली आहे आणि भाकर आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी इथं आहे अंड्याचं कालवण. मच्छी घेतलेत सगळ्यांनी आणि मच्छी याला पण मच्छी अंड्याचं कालवण मीठ. हा आणि भाजी भारती एक नंबर झाली यार, मस्त झाली भाजी. काहीच घातलं नाही, फक्त सब्जी मसाला घातलाय. तुला जेवायचं का? हिरवी मिरची आणि हे घातले फक्त मीठ, बाकी काहीच घातलं नाही. मीठ बरोबर झाले का? अंतरामध्ये मीठ. चला तर आम्ही शॉपिंगला आलो होतो आणि शॉपिंगचं मी काहीच शूट करू शकले नाही कारण की खूप जास्त गर्दी होती वाशीला. फोनची बॅटरी पण लो होती, माझ्या लक्षात नाही आलं. नेहमी असाच गोंधळ होतो, त्यासाठी खूप 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 क्षमस्व, सॉरी मला नाही शूट करता आलं. तर मग असे आलो आम्ही, काहीतरी 8 वाजता आलो आणि गवारीची भाजी डाळ भात वगैरे सगळं जेवण बनवलं होतं, चपात्या होत्या सकाळच्या. तर वाशीला गेलो होतो कारण की आईला थोडंसं घरासाठी सामान वगैरे घ्यायचं होतं, पडदे घ्यायचे होते, त्याच्यानंतर पाईप वगैरे घ्यायचे होते, स्टँड म्हणजे बरंचसं छोटं मोठं घरासाठी सामान घ्यायचं होतं तिला. त्याच्यामुळे ती उद्या इकडनं पनवेलवरनं गाडी आहे तिला, म्हणजे मी बसून देणार आहे एका गाडीमध्ये. तर ती सामान भरपूर आहे ना, त्यामुळे ती यावेळेला इकडे आलेली आहे माझ्याकडे. उद्या तिला जायचं आहे गावी आणि थोडीशी दिवाळीच्या तयारीचंच पण सामान घ्यायचं होतं म्हणून आली होती. त्याच्यात आमचा बाबू नाचत होता की त्याला आजी आली की मग त्याला भेटायचंच भेटायचं असतं आजीला. आणि त्याला कपडे घ्यायची होती बाबूला पण, थोडी दिवाळीची शॉपिंग होती म्हणून मग आम्ही वाशीला गेलो होतो. वाशीला मी कुठलं शूट नाही करू शकली कारण की गर्दी खूप होती, माझ्या फोनची बॅटरीसुद्धा लो होती त्या आणि गर्दी जास्त होती, त्यामुळे मग मी नाही जास्त शूट केलंच नाही. आणि कालचा पण ब्लॉग खूप छोटा झाला होता, ट्रायपॉड तुटल्यामुळे जास्त साफसफाईचंसुद्धा मी शूट करू शकले नाही. त्यामुळे कालचा आणि आजचा ब्लॉग हा मी एकत्र करून हा पोस्ट केलेला आहे. तर चला आजचा व्हिडिओ हा इथेच संपतो. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि लाईक पण करा. चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि शुभरात्री.